दसरा मेळावा कोणाचा आणि कुठं? दसरा मेळावा आमचाच, त्याच्यात काही वादच नाही. कारण आम्ही पुन्हा पुन्हा सांगतो आहे की 56 वर्षांची परंपरा आहे, ती परंपरा अजिबात खंडित होणार नाही. पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव साहेब जो आदेश देतील तो आदेश आम्हाला शिरसंबंधी असेल. आम्ही परवानगीचे मोहताज नाही. तुम्ही परवानगी दिली परवानगीसह, नाही दिली परवानगीशिवाय, पण दसरा मेळावा आम्ही घेऊच. आणि कोणी जर म्हणत असेल की आमच्या स्टेजवर आम्ही याला बोलवू त्याला बोलवू, तर तुम्हाला बोलावणं फार स्वाभाविक आहे हो, कारण तुम्हाला बोलताच येत नाही. मग तुम्हाला एक बोलका राघू सुपारीसाठी आणावा लागेल, त्यामुळे तुम्ही सुपारी देऊन तो बोलका राघू आणणार आणि त्याला बोलायला लावणार, त्याच्यात काही आम्हाला काही विशेष वाटत नाही. कुठेतरी तुम्ही राजसाहेब ठाकरेंना पण बोलका राघू म्हणून दिलं. अच्छा, तुम्हाला म्हणजे मला माहिती नाही हो तसं काही. म्हणजे जर आता हे तुमचं प्रिडिक्शन आहे, एखादा बोलका राघू लागेल, कारण मिंधे सेनेमध्ये तर बोलणारं कुणी नाही आहे, मग असा बोलका राघू आता जर तुम्ही म्हणत असाल तर मला काही त्याच्यात बोलायचं नाही. तुम्ही थोड्या वेळ आधी म्हटलं होतं म्हणून. नाही, मी असं म्हणते की मिंधे सेनेला एक बोलका राघू लागणार आहे. आता तो बोलका राघू त्यांनी कोणता निवडला आहे ते त्यांना माहिती आहे. आता त्या राघूचे नाव तुम्हाला माहिती असेल आणि तुम्ही व्यक्त करत असाल तर तो मुद्दा वेगळा.